विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीपूर्वी विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। 7 डिसेंबरपासून अधिवेशन बोलवावं, अध्यक्षांची मागणी। आमदार अपात्रता सुनावणीमध्ये सुनील प्रभू यांची उलट तपासणी। आज दुपारी 12:30 वाजल्यापासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार। सुनील प्रभूंची आजही साक्ष नोंदवली जाईल। आमदार अपात्रता प्रकरणात लवकरच शिंदे गटाच्या 5 आमदार आणि 1 खासदाराची उलट तपासणी होणार। दाखल प्रतिज्ञापत्र आणि रेकॉर्डवरती आलेल्या माहितीनुसार प्रश्न विचारले जातील। आज ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक। हिवाळी अधिवेशनासह राज्यातल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवरती ओढावलेल्या संकटाबाबत बैठकीत चर्चा होणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, याबाबतीत आज होणार सुनावणी। निवडणूक आयोगामध्ये दोनही पक्ष समोरासमोर। शरद पवार गटाच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस, तर गुरुवारपासून अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू होणार। कर्जतमध्ये आज अजित पवार गटाची निर्धार सभा। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या वतीनं सभेचं आयोजन। कर्जतमधील अजित पवार गटाच्या निर्धार सभेचा टीझर प्रदर्शित। निर्धार सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याची उत्सुकता। मुख्यमंत्री शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक। दत्ता दळवींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दत्ता दळवींचे वकील आजच जामिनासाठी अर्ज करणार। दत्ता दळवींनी केलेल्या वक्तव्याचं संजय राऊत यांच्याकडनं समर्थन। जी शिवी किंवा जो आक्षेपार्ह शब्द दत्ता दळवींनी वापरला होता ती शिवी धर्मवीर सिनेमातही आहे। धर्मवीर सिनेमाच्या निर्मात्यांनी त्या शब्दावरती आक्षेप का घेतला नाही, संजय राऊत यांचा सवाल। अतिरेक्यांप्रमाणे दत्ता दळवींना धाट टाकून अटक झाली। महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलीस बळाचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात, विनायक राऊत यांचा आरोप। महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले जात आहेत। दत्ता दळवींना लवकरच जामीन मिळेल, सुनील राऊत यांचं वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक। बैठकीत राज्यातल्या नुकसानाचा आढावा घेतला जाणार। अवकाळी नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। राज्यात अवकाळी पावसाचं थैमान काही दिवस सुरू राहण्याची शक्यता। पुढच्या 24 तासांसाठी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासाठी येलो अलर्ट। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे साखर कारखान्यात पाणी शिरलं। कारखान्यातील 500 मेट्रिक टन साखर पाण्यात भिजली। कारखान्याचं तब्बल 2 कोटींचं नुकसान। हिंगोलीमध्ये सलग 3र्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी। अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान। अनेक ठिकाणी ज्वारीची पिकं जमीनदोस्त। बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची अंबादास दानवेंकडनं पाहणी। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या बहादुरी गावातील नुकसानाचा बाळासाहेब थोरातांकडनं आढावा। बहादुरी गावातल्या उद्ध्वस्त द्राक्षबागांची थोरातांनी केली पाहणी। वर्ध्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान। वेचणीला आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकरी संकटात। नंदुरबारमध्ये पेरणी केलेल्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे गहू आणि हरभऱ्याचं नुकसान। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट। भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। तुमसर बाजार समितीच्या आवारातील धान भिजल्यामुळे शेतकरी चिंतेत। दिवाळीमध्ये समृद्धी महामार्गावरनं विक्रमी संख्येनं 4-चाकी वाहनं धावल्याची नोंद। तसंच या काळात अपघाताच्या प्रमाणात सुद्धा घट। रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। हजारो शेतकऱ्यांसह तुपकरांनी कर्जतमध्ये घेतला मुक्काम। तुपकरांचा ताफा आज मुंबईच्या दिशेनं होणार रवाना। सरकारच्या भूमिकेवर लक्ष। आरक्षणासाठी संपूर्ण समाज एकत्र आला याचा आनंद। आपण राजकीय फायद्यासाठी नाही तर समाजासाठी लढतोय, मनोज जरांगेंचं विधान। फडणवीसांच्या आदेशानं सांतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज। लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। ओबीसींचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे याची गरज नव्हती, छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी।
ठाकरे सरकारच्या कार्यकाळात मुंबईतील 35,000 सदनिकांच्या प्रकल्पात 20,000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. नवघर पोलीस स्थानकात तक्रार दाखल. उद्धव ठाकरेंसह इतर लोकांवरती कारवाईची मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तेलंगणातल्या प्रचार दौऱ्यावर सामनातनं टीका. राजामस्त आणि प्रजात्रस्त. शेतकरी बेजार आणि सरकार पसार. सामनातनं सरकारवरती टीकास्त्र. अजितदादांना आतापासूनच का साईडलाईन केलं जात आहे? शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांचा सवाल. भाजपशी समझौता केला असता तर आताही मंत्री असतो, अनिल देशमुखांचा दावा. मुंबई महानगरपालिकेकडनं शहरातील 3,269 दुकानं आणि आस्थापनांची तपासणी. मराठी पाट्या न लावणाऱ्या 179 दुकानं आणि आस्थापनांवरती कारवाई. चेन्नईकडनं पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा. जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर. अमरावतीच्या कौंडण्यपुरामध्ये दहीहंडीचा सोहळा. आमदार यशोमती ठाकूर यांची सोहळ्याला उपस्थिती. दहीहंडीतला प्रसाद घेण्यासाठी भक्तांची तोबा गर्दी. उद्या लोटे एमआयडीसीमध्ये नव्यानं होणाऱ्या कोका कोला प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित असतील. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससूनचे माजी डीन डॉ संजीव ठाकूर यांची चौकशी होणार. तर येरवडा कारागृहातील पोलीस कॉन्स्टेबल आणि समुपदेशकासह तिघांना अटक. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन. पुणे पोलीस ससून रुग्णालयातील अधिकारी आणि येरवडा कारागृहातल्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, धंगेकरांचा आरोप. ठाण्यातील आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा मुंबईच्या सीमेवरती अडवला. कोळी समाजातील बांधव आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्या, आंदोलनकर्त्यांची मागणी. रायगडच्या रोहातील कुंडलिका नदी प्रदूषित. घाणीचं पाणी नाल्याद्वारे नदीत सोडण्यात येत असल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी. प्रदूषण मंडळ आणि नगरपालिकेचं दुर्लक्ष. मुंबईतील चेंबूर कॅम्पमध्ये घर कोसळलं, 4 जण जखमी. जखमींवरती गोवंडीमधल्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवण तारकर्ली समुद्रात दाखल. तारकर्लीच्या आकाशामध्ये लढाऊ विमानांचा सराव सुरू. विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरती. कोकणातल्या समुद्रकिनारी परदेशी पक्ष्यांचं आगमन. युरोप, सायबेरिया, नेपाळ आणि तिबेटचे सीगल गरुड पक्षी सिंधुदुर्गाच्या किनारपट्टी भागात पोहोचले. मे महिना अखेरपर्यंत हे पक्षी किनारपट्टी भागात वास्तव्य करतात. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा. नवलेंवरती फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा आरोप. नवलेंनी रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप. टीआरपी घोटाळा केस मागे घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा कोर्टात अर्ज. अर्णब गोस्वामी यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष. पुढची सुनावणी 28 डिसेंबरला. बिश्नोई गँगकडनं सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी. बिश्नोईंच्या धमकीनंतर अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडनं वायप्लस सुरक्षा. तब्बल 17 दिवसांनी उत्तर काशीतील बोगद्यातनं सर्व मजुरांना बाहेर काढण्यात यश. प्राथमिक उपचार सुरू. उत्तर काशीमधल्या बोगद्यातनं सुखरूपपणे बाहेर आलेल्या मजुरांना उत्तराखंड सरकारकडनं मदत जाहीर. प्रत्येक मजुराला मिळणार 1,00,000 रुपये. उत्तर काशीतल्या बोगद्यातनं सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद. कामगारांचं शौर्य आणि धैर्याचं पंतप्रधानांकडनं कौतुक. बचाव कार्यातल्या जवानांनाही मोदींचा सलाम. तिसऱ्या T20 कांगारूंचा भारतावरती थरारक विजय. 5 विकेट्सनं ऑस्ट्रेलिया विजयी. विजयामुळे T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचं आव्हान जिवंत. तिसऱ्या T20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचं वादळी शतक. 48 चेंडूंमध्ये मॅक्सवेलची 104 धावांची खेळी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज गायकवाडची नाबाद 123 धावांची खेळी. मात्र मॅक्सवेलच्या वादळी खेळीमुळे ऋतुराजचं शतक व्यर्थ. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.